कथा शेतकऱ्यांची। आणि आता ह्यावर्षी सुद्धा जे ना दिवाळीमुळं हे सगळे बदमाश जे आहे बघ सगळे व्यापारी हे शेतकऱ्याला असं विठीत धरले दिवाळीमुळं किंवा सणसुद्धा आले शेतकरी कसे आपापल्या असतो। आता मजुराच्या घरात आज दिवाळी आहे, शेतकऱ्याच्या घरात आज दिवाळी जळायला तेल नाही समजा। यावर्षी कापसाला काय भाव मिळाला पाहिजे आपल्याला, असं काय मिळलाच पाहिजे असं कसे की ज्यांनी बीटी कापस घेतली समजा ठीक आहे काय अडचण नाही, खूप रोग आले, खूप खतं टाकले, खूप औषध मारले त्याला असं विचार कापसाला काय 8-10 हजार रुपये योग्य आहे, काय अडचण नाही, 10 हजार मिळेल समजा शेतकऱ्याचं काय नुकसान होतं, फायदा होतो, शेतकऱ्यांनी सुधारलं पाहिजे, आता शेतकऱ्यांनी नैसर्गिकडे आलं पाहिजे, 20-22 क्विंटल कापस तंत्र आम्ही देऊ अशा कापसाला निश्चितच 25 हजार भाव मिळायला पाहिजे बघ, त्याकरता शेतकऱ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, त्याकरता शेतकरी एकत्र येऊन त्याला एखाद्या जिनिंगमधून त्याला तयार करून घेतलं आणि अशा काठीचं विक्री करता जर काय ॲड केली समजा त्याचं एक ब्रँड तयार केलं तर निश्चित त्याला जागेवर माल जाईल आणि निदान 15 हजार रुपये सध्या मिळू शकतो असं माझं आहे। आणि आता ह्यावर्षीसुद्धा जे ना दिवाळीमुळं हे सगळे बदमाश जे आहे बघ सगळे व्यापारी हे शेतकऱ्याला असं विठीत धरले दिवाळीमुळं किंवा सणसुद्धा आले शेतकरी कसे आपापले असतो, आता मजुराच्या घरात आज दिवाळी आहे कारण त्यांना काय एक दिवस काम केलं समजा 8 हजार रुपये 10 हजार रुपये एकरी आता मका सांगायचं चालू आहे, घरात 4-5 जण 5-6 जण असले एका दिवसात सुंगून मोडून जमा करून देतात 8 हजार घेऊन जातात, त्यांना दिवाळी होते महिन्याभर काही गरज नाही त्यांना, पण शेतकरीच घरात आज दिवाळी जळायला तेल नाही समजा, तर हे व्यापाऱ्यांना माहिती समजा कारण कसं व्यापारी हे जे टाळूचं लोणी खाण्याचा प्रकार करताय, व्यापारी म्हणा किंवा मॉब म्हणते त्याला समजा हे सगळ्याची एकी असती शेतकऱ्याची एकी नसल्यामुळे हा प्रकार आहे, पण जर का शेतकऱ्यांनी दिवाळीपर्यंत म्हणजे दिवाळी उत्सव थांबलं बा निदान नोव्हेंबर एंडपर्यंत विक्री केली तर निश्चित याचे भाव 10-11 हजार 12 हजार पण जातील याची गॅरंटी आहे, कारण जागतिक लेवल अभ्यास जर का केला तर जागतिक मंदी कापसाची खूप मोठ्या प्रमाणात कापूस कमी आहे, आपण म्हणतो चायनाहून कापूस येतो आहे का चायना गाठ येतो आहे, चायनाचा कापूस हा पूर्ण जगाला पुरणार नाही आणि फार मोठी मंदी असल्यामुळं निश्चित 12 हजारपर्यंत गॅरंटेड भाव मिळतील अशी एक अपेक्षा आहे समजा। 21 हजाराचा जो भाव दिला होता तर त्याच्या बाबतीत काय म्हणाला आणि तो कसा, तर काही दुकानदार राहतात किंवा काही जे मिलचे मालक असतात बघ मग ते आपलं मिल फेमस होण्याकरता किंवा आपलं दुकान फेमस होण्याकरता पहिला कापूस खरेदी करता 21 काय ते 50 हजार देतील ते काय 10 किलो कापूस घेतात, सुरुवातीला कापूस नसतो आणि त्याच्यामुळे काय दुकान ते पूर्ण राज्यभर फेमस होतं, मग सगळे शेतकरी तिकडे ओढ घेतो भाव घेतो आणि नंतर त्याला 7-8 हजार रुपये भाव दिला जातो, ते एक नाही काय ते ॲडचा प्रकार आहे ॲडव्हर्टाईज म्हणजे पेपरला ॲड देण्याऐवजी किंवा इकडे तिकडे टी व्हीत ॲड देण्याऐवजी आमच्या दुकानात नाही का माल द्यावा असं शेतकऱ्यांना आव्हान करण्याऐवजी ते फक्त एक दोन शेतकऱ्याला 10-12 किलो जर का भाव दिला 21 हजार काय 25 हजार काय मग ते सगळे दुकान नाही का लोक म्हणतात की याच्याकडे खूप भाव आहे तिकडे 8-10 आहे पण इन 21 दिलं मग आपण नेऊन पाहून नाही तर 15 भेटन पण तिथं गेल्यावर ते 8-9 हजार देतं भाव ते समजा वल्ला सांगून तर आता काय तर 6-7.5 दिवस आहे समजा किती वाईट आहे समजा आहे की नाही, कसं आहे की आता अमेरिकेत जो आपला भारताचा कापूस जातो तर मी त्या जे काही एक्सपोर्ट करतात मी त्यांचं नाव घेत नाही कारण योग्य नाही ते, त्यांची आमची ज्यावेळेस चर्चा झाला तर त्यावेळेस इकडं आपलं सिल्लोड वगैरे आपले परिसर सगळं कापूस जमा केला जातो आणि विषमुक्त नैसर्गिक म्हणून तो रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक म्हणून तो अमेरिकेत विकला जातो, तर आमच्या सखोल चर्चा झाल्यानंतर असं लक्षात आलं की त्या कापसाचं विष असतं कंपल्सरी अमेरिकेतलं विषमुक्त लागतं, विषमुक्त कापूस भारतात कुठेच पिकला जात नव्हता म्हणजे नव्हता किंवा आता सध्या पण नाही फार नवीन शेतकरी आता नाही का नैसर्गिक शेती करणाऱ्याकडं आहे पण कोणाकडं आहे कोणाकडे नाही हे काही माहिती नाही, सर सगळं कापूस विषमुक्त होऊन विषमुक्त होऊन खरेदी केला जातो आणि अमेरिकेत गेल्यानंतर तिथं तिची ज्यावेळेस टेस्टिंग होती तर त्यावेळेस त्यात प्रचंड विष निघतं मग ते थोडंफार देवाणघेवाण करतात ते सगळे तिथले अमेरिकेचे ते कारण त्यांना तर पुरुष लोकांना माल द्यायचा असतो, पुरुष लोकांना कपडे द्यायचे असतात, पुरुष लोकांना सरकी द्यायची असते आणि अमेरिकेला जर का कापूस नाही पुरला तर मोठी अडचण येईल समजा अराजकता माझं बघ विषारी मग त्याला शेंद्रे सिंबल लावून त्याला फक्त ते देवाणघेवाण करून घेतात ते पैशाचं आणि अशा पद्धतीने ते विषमुक्त होऊन तिकडे विकला जातो, तर त्याच्या अशा अनेक अडचणी अशा तर त्याच्यामुळं कसं आहे की जो कापूस एक्सपोर्ट होतो समजा तर तो अमेरिकेला लागणारा कापूस हा त्यांना विषारी याजवे चालत नाही जास्त केमिकल चालत नाही बा परंतु सर्रास आपला भारतातून कापूस तिथं निर्यात जातो आणि विषमुक्त म्हणून विकला जातो आणि त्यांना तो त्याचा जो काही भाव मिळतो तर तो निश्चित आपल्यापेक्षा देवल समजा आपल्या जर 10-8 हजार 5 हजार 7 हजार मिळत असेल तर तिकडं निश्चित त्या 16-17 हजार 18 हजार असं 20 हजारपर्यंत आहे, परंतु नॅचरल 100% विषमुक्त जर का आपण जाहीर केलं आणि त्याचं जे लॅब रिपोर्ट जर का आपण दिले तर 25 हजाराप्रमाणे जगभराचे लोक जागेवर माझ म्हणजे उचलते ही पण गॅरंटी समजा कारण त्याचे लोक कसे
मिळतच नाही म्हणून शेवटी त्यांना नाईलाज आहे. परंतु मिळायला लागल्यानंतर लोक पैशाचा विचार करत नाही, आणि जे भलाडे जे मोठमोठे देश आहे अमेरिका जपानसारखे इंग्लंडसारखे, तर ते भारतातसुद्धा त्याचा आता विचार केली झाला आहे. समजा म्हणजे कापूस असेल किंवा आपलं धान्य डाळी असेल भाजीपाला असेल, विषमुक्ताकडे लोकांचा कल आता वाढतो आहे, निश्चित त्याला भाव मिळेल. फक्त ते असा माल समजा आपला कसं पिकवतील बाबा, तर त्याविषयी आता शेतकऱ्यांना अभ्यास करणं गरजेचं आहे. मग तसा अभ्यास शेतकऱ्यांनी करावा याच्यासाठी एक काय सांगाल तुम्ही एक शेवट? आता कसं आहे, आम्ही मी आता पतंजली कृषी संघटन मंत्री होतो, तर त्या काळात मी हजारो लाखो लोकांपर्यंत गेलो, त्यांना त्याचं ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आपलं हे नाही का स्किल डेव्हलपमेंट, पंतप्रधान स्किल डेव्हलपमेंट महाराष्ट्र सकाळ पेपरच्या मार्फत आम्ही जवळपास 3.5 लाख लोकांना याचं नॅचरल फार्मिंगचं ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न केला. तर कसं आहे की शेतकऱ्यांसुद्धा इकडे ओढा पाहिजे. समजा खरोखर एकही रुपये खर्च न करता किंवा कमी खर्चात लखपती शेती कशी असेल बा आणि ती करता येईल का, तर शेतकऱ्यांनी आता इकडे वळ पाहिजे समजा. आणि मुख्य म्हणजे ग्राहकांनीसुद्धा आता याचा समजा अभ्यास करणं गरजेचं आहे की खरोखर कोणता शेतकरी आपला विषमुक्त माल देऊ शकतो बा. जसं आता फॅमिली डॉक्टर आहे, तर फॅमिली शेतकरी समजा प्रत्येक ग्राहकाने समजा आपली एक संकल्पना बदलणं गरजेचं आहे. डॉक्टरची गरज नाही पडणार. आता अनेक मधल्या काळात अनेक लोक कुत्र्याचे मोती मेले समजा, जे करोडपती लोक आहे रोजचे 2-2 लाख रुपये खर्च करून सुद्धा कोरोना मेले समजा, कुत्र्याचे मोती मेले समजा असं म्हणता येईल समजा. तर प्रत्येकाची शेती वाढवणं गरजेचं आहे. त्याच्याकरता एकच मार्ग आहे, नॅचरल फार्मिंग, हेल्थी फूड आणि सगळ्या गोष्टी बदलणं, जीवनमान आणि आपलं खाणं पिणं राहणं सहाणं सगळं बदलणं समजा, एक व्यायाम ध्यान साधना समाधी सगळं आनंदी जीवन राहण्याकरता आणि दीर्घायुष्य होण्याकरता थोडा बदल करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या ज्या झगमगाटीच्या मागा तुम्ही आता पळताय, तर ती निश्चित ती दिशा चुकीची आहे. जागतिक लेवला जे काही आपलं काही नाही का जे काही मिळवतो आहे आयात करतो आहे सगळं बोगस आणणं आहे समजा, सगळं बोगस वस्तू आहे सगळं चायनीज असं नाही का, हे तात्पुरते आहे. आपल्या मला एक आठवतं तामिळनाडूकडे एक बंधारा आहे 2000 वर्षापूर्वीचा एका नदीवर, आजही तो जसा तसा आहे. असं जे जुनं होतं भारतात खूप भक्कम होतं आणि त्याची गरज आता जे आपण नाही का ते एक दिवस वापरायचं फेकून द्यायचं यूज अँड थ्रो हे नाही का चायनीज वगैरे म्हणजे कोणत्या वस्तू असं सगळं बंद केलं म्हणजे कुठेतरी म्हणजे भारताने समजा आणि जो भारताची ओळख होती जुन्या भारताची तर ती परत निर्माण करण्याकरता एकत्र येणं गरजेचं समजा सगळ्यांनी. कथा शेतकऱ्यांची.